हॅलो फ्रेंड्स वर्षेज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चांदीच्या ज्या वस्तू असतात तर त्याच्यामध्ये काही मूर्त्या असतात किंवा आपलं जे पैंजण दागिने काही असतात तर त्या असं कालांतराने काळ्या पडतात त्याचा वापर असो किंवा ठेवल्या जरी तरीसुद्धा त्या अशा काळ्या पडतात देव पण बघा जी आपण मूर्ती वापरत असतो देवघरात तीसुद्धा अशी प्रकारे काळे पडलेले असते तर ते स्वच्छ कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत खूप सोपी प्रोसेस आहे खूप जास्त वेळ पण जाणार नाही तर एका भांड्यात आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पाणी उकळून घ्यायचं आहे तर जवळजवळ एक ते दीड ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि हे आहे ॲल्युमिनियम फॉईल पेपर तर याच्याशी तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि पाणी बघा आता मस्त गरम झालेलं आहे आणि जे तुकडे केलेले आहेत हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत फक्त याच्यामध्ये टाकायचे आहेत आता आणि थोडंसं त्याला पाण्यात डीप होईल एवढं खाली चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते पूर्णपणे पाण्यात राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेस पाणी उकळायला लागेल आता पाणी पूर्णपणे गरमच झालेलं होतं आता पाच मिनिटांनंतर परत पाणी उकळायला सुरुवात होते त्यावेळेस मग लगेच आपल्याला याच्यामध्ये दुसरी एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे आपला जो खायचा सोडा असतो बेकिंग सोडा तर ते दोन चमचे आपल्याला टाकायचे आहेत बघ चा आणि लगेचच याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही काढलेल्या आहेत चांदीच्या त्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे जेवढ्या आपल्याकडे असतील ज्याला फक्त कलर असतो म्हणजे काम असते त्याच्यावरती ज्या मीना भरलेल्या असतात त्या मीना हे टाकले कदाचित त्याचं परत कलर जाण्याची शक्यता असते म्हणून तर आता बघा ज्या वस्तू टाकलेल्या आहेत ज्या एकदम प्युअर वस्तू असतात त्या एकदम पाचच मिनिटात म्हणजे जसं आपण उगळत्या पाण्यात टाकलं की दोन तीन मिनटानंतर ती एकदम क्लीन होते पण ज्या आता चांदीच्या वस्तूमध्ये काही वस्तूंमध्ये मिश्र धातू असतात म्हणजे जसं की मूर्ती वगैरे बनवायची म्हटलं की त्यांना थोडंसं आक्यू रेक्यू करावं लागतं किंवा जे आपले दागिने असतात त्यांनासुद्धा ते बनवण्यासाठी थोडंसं डिझाईन देण्यासाठी दुसरे धातू मिक्स करावे लागतात आता ही वाटी जी आहे ती प्युअर चांदीची असल्यामुळे बघा ती एकदम पटकन किती छान क्लीन झाली जशी नवी असते तशी झालेली आहे पण आता ज्या दुसऱ्या वस्तू आहेत त्याला थोडासा वेळ लागतो आणखी एक पाच ते दहा मिनिट उकळ की छान निघतात त्यासुद्धा आता ज्या चांदीच्या दोन वस्तू होत्या एकदम तर ते एकदम स्वच्छ निघालेले आहे त्याला अजिबात घासायची काहीच गरज नाही पाणी पूर्णपणे काळफट झालेलं आहे बघा आणि मूर्त्यासुद्धा पूर्णपणे त्याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे जो एकदम काळफट लेयर होता तो पूर्णपणे गेलेला आहे आणि जे खाचांमध्ये वगैरे जो एक काळफटपणा होता तो आहे पण त्याला पण थोडंसं घासून काढूयात कारण की असंही ते परत दोन मिनिटातच निघणार आहे आणि बघा मूर्तीसुद्धा अगोदर किती काळी होती आणि त्या आता त्याचा कलर आता बघा कसा दिसतोय तर जवळजवळ हे दहा मिनटातच एवढं असं स्वच्छ निघतं आणि याला फक्त आता थोडंसं आपल्याला लिंबाने घासायचं आहे जर प्युअर चांदी जी असते ती तर छान निघते त्याला घासायची काहीच गरज नाही पण ज्यामध्ये थोडेसे मिश्र धातव असतात त्याला थोडंसं घासायची गरज असते आणि ज्यावेळेस अशा मूर्त्या किंवा पैंजन वगैरे असतं तर त्याला असं सहज वाटीसारखं नाही घासत आहे थोडासा वेळ जातो किंवा मग आपण ब्रशने घासू शकतो नवीन ब्रश असेल तर कारण की मूर्त्या आहे त्यामुळे मी इथे ब्रश नाही लावलेला पैंजनाला वगैरे ब्रश लावून आपण घासू शकतो तर लिंबू आहे त्याला परत असं जरी नाही निघलं तर थोडंसं मीठ घ्यायचं आत्ता जवळजवळ सत्तर टक्के मूर्ती पण छान निघालेलीच आहे आणि फायनल बघा थोडंसं आणखी लिंबू आणि मीठ लावून घासल्यानंतर तर, तर एकदम मस्त म्हणजे जशी नवीन मूर्ती असते आपली तशी दिसत आहे आणि अशाच प्रकारे मग मी दोन्ही मूर्त्या किंवा जो करंट आहे त्या असंच छान क्लीन केलेल्या आहेत तर जे ब्रेसलेट आहे हे तर खूप छान निघालेलं आहे तरीसुद्धा म्हटलं थोडंसं ब्रशने घासावं म्हणजे जरी मध्ये तरी त्याला जरी मळ असेल किंवा काळा लेअर असेल तर तोही निघून जाईल तर अशाच प्रकारे परतसुद्धा थोडंसं घासायचं आहे की ज्या फक्त मिश्र धातू ज्या बनलेल्या आहेत म्हणजे चांदीसोबत आणि ज्या प्लेन आहेत पूर्ण चांदीच्या त्याला तर काही घासायची गरजच नाही आणि आता पूर्णपणे हे बघा घासलेलं आहे आणि धुतल्यानंतर बघा तर धुतल्यानंतर याचा कलर बघा पूर्णपणे एकदम मस्त चमकते तर ही खूप सोपी पद्धत आहे खूप वेळ जात नाही अगदी दहा मिनिटातच होते पण आपल्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर आपण काय करू शकतो तर दुसरी आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजेच आता मी पैंजण जे आहे माझं ते घासून दाखवते तर पैंजण पण थोडंसं काळं झालेलं आहे ज्यावेळेस आपण घरात ठेवतो किंवा पाया जरी घातलं तरी पण ते काळज होतं तर तेच लिंबू घेतलेलं आहे मी त्या लिंबावरती थोडंसं आपल्याला कोलगेट घ्यायचं गे आहे आणि त्याने फक्त आपल्याला हाताने असं थोडंसं रगडायचं आहे हाताने घासलं तरी चालेल किंवा मग असं नक्षीकाम वगैरे असतं पैंजणाला किंवा छोट्या छोट्या वस्तूंना तर त्याला पण थोडंसं प्रश्न घासायचं म्हणजे त्याच्या खाचांमध्ये वगैरे पण जो काळापणा असतो तो पण निघून जाईल तर पाचच मिनटं घासायचं याला पण काही जास्त वेळ जात नाही आणि घासल्यानंतर धुवून घ्यायचं तर, तर खूप छान ह्या दोन्ही पद्धती एवढ्या सोप्या आहेत आणि बघा पैजण खूप छान एकदम नव्यासारखं क्लीन निघालेलं आहे तर बघा ह्या दोन्ही ज्या पद्धती आहेत तुम्हाला आवडल्या असेल त्या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता भांडी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा नंतर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय